रस्त्यावर चालताना किंवा ऑफिसमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली की सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच वळतात. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्याच गोष्टींकडे पुरुष टक लावून बघत असतात. मग तिच्या एका स्माईलवर अनेक चाहते घायल होतात. अगदी हनीमून पासून ते पोरा बाळांपर्यंत सगळंच विचार करून मोकळे होतात. मग तिने थोडा भाव कमी दिला किंवा तिचा कंटाळा आला की नवीन तरुणी ढुंढाळतात. तुमचंही सतत असंच होतंय का? हे स्त्रीचं आकर्षण खूप महागात पडतंय का? हिला तिला पटवण्याच्या नादात आयुष्याची प्रगती थांबलीय का? यातून बाहेर कसे पडायचे हे समजत नाहीये का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांची अशी एक गोष्ट बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या कामवासनेवर तुमचे पूर्णपणे नियंत्रण येईल. एकदा एक तरुण मुलगा गौतम बुद्धांकडे आला आणि त्यांना म्हणाला, प्रभू मला तुमची मदत हवी आहे. मी एका विचित्र सवयीचा अधीन झालोय. मला ही घाणेरडी सवय सोडायची आहे पण ते कसं करावं मला समजत नाहीये. मी खूप प्रयत्न करतोय पण होत नाहीये. कृपया मला मदत करा, मला स्वतःचीच लाज वाटत आहे. गौतम बुद्ध त्याला विचारतात, अशी नेमकी कोणती सवय तुला लागलीये की ज्याबद्दल तुला स्वतःची घृणा वाटत आहे? तरुण मुलगा म्हणतो, मला कळत नाही कसं सांगू. कोणत्याही सुंदर स्त्रीला बघितलं की माझ्या मनात अश्लील विचार यायला लागतात. स्त्रियांबद्दल खूप आकर्षण वाटत राहते. मी त्या स्त्रीशी बोलण्यासाठी प्रयत्न करत राहतो. मनातली कामवासना जागी होते. खूप घाणघाण विचार यायला लागतात. खूप वेळ हा विचार मनात सतत घोळत राहतो. मग काही वेळाने मला असं का होतंय याचं वाईट वाटत राहतं. मी इतका कसा खालच्या थराचा असू शकतो असं मन विचार करत बसतं. माझी मलाच लाज वाटायला लागते. प्रभू मला मदत करा. मी खरोखरच असा वाईट माणूस आहे का हो प्रभू? इतका घाणेरडा मला देव तरी माफ करेल का? गौतम बुद्ध हलकेच गालात हसतात आणि त्याला म्हणतात, मला एक सांग, ही कामवासना किंवा हे अश्लील विचार नेमके काय असतात हे तुला माहिती आहे का? तो नकारार्थी मान डोलवतो. बुद्ध त्याला सांगतात, हे बघ बाळा, एवढा घाबरू नकोस आणि स्वतःला दोष देणं बंद कर. सगळ्यात पहिली एक गोष्ट समजून घे, निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे ते काहीच वाईट नाहीये. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उद्देश आहे, त्याची एक विशिष्ट गरज आहे ह्या निसर्गामध्ये. म्हणूनच तर ते आहे ना. वासना ही एक अशी भावना आहे जी आपल्यातल्या कमतरतेची जाणीव करून देत राहते. मग आपण ती कमतरता भरण्यासाठी प्रयत्न करत राहतो, त्याच्याकडेच आकर्षित होत राहतो. म्हणजे असं बघ ना, गरीब माणसाला जशी धनाची लालसा असते, भुकेल्या माणसाला अन्नाची हवा असते, तशीच ही वासना आहे, एक प्रकारची कमतरता, अभाव. आणि जेव्हा ही कमतरता शारीरिक असते तिला कामवासना म्हणतात. त्या तरुणाने बुद्धांना विचारलं, मग ही वासना येते तरी कुठून, कशी उत्पन्न होते? गौतम बुद्ध म्हणतात, वासना बाहेरून कुठून येत नाही, ती तर नैसर्गिकपणे आपल्या सगळ्यांच्यात आहे आणि तिचे असणे महत्वाचे आहे, कारण त्यामुळेच तर मानवाची निर्मिती होते. पण समाजात त्याला इतकं नावं ठेवलं जातंय की त्याची अगदी घृणाच वाटावी, हे योग्य नाही. आपल्याकडे ह्या कामुकतेला सतत मनात दाबलं जातं. खरं तर कामवासना असणं वाईट नाही, तर ही वासना बेलगाम, बेकाबू, बेफाम असणं चांगलं नाही. त्याच विचारात जर तुम्ही तुमचा वेळ घालवणार असाल आणि जर कामुकता तुमच्या आयुष्याचं ध्येय बनलं असेल तर मात्र कुठंतरी चुकतंय. ही भावना प्राण्यांमध्ये पण असते. त्यांना सुद्धा त्यांची संख्या वाढवायची आहेच की. मग माणसाच्या काम भावनेला वाईट का म्हणायचं? एक गोष्ट लक्षात ठेव, प्राणी ही सगळी प्रक्रिया संतती उत्पन्न करण्यासाठी करत असतात. त्याच्यापासून आनंद किंवा सुख मिळवण्यासाठी अजिबात नाही. प्राण्यांना एवढी बुद्धी आणि मन निसर्गाने दिलंच नाही की यातून त्यांना काहीतरी सुख मिळेल. पण आपल्या माणसाकडे असणारे मन आणि बुद्धी आपल्याला ह्या क्रियेतून सुख आनंद मिळावा अशी अपेक्षा करत बसतं. आपण सगळ्या गोष्टी आनंद आणि सुख यांच्या तराजूत मोजत राहतो. ज्या गोष्टीला देवाने मानव जात वाढवण्यासाठी दिलंय त्या क्षुल्लक गोष्टीला आपण आपल्या आयुष्याचं ध्येय बनवत चाललो आहोत. त्यामुळेच ही वासना सगळे पाश तोडून बेफाम होत आहे. तरुणाने पुढचा प्रश्न बुद्धांना विचारला, ही वासना इतकी मनावर ताबा कसा मिळवते, इतकी बेलगाम का होते?
गौतम बुद्ध गंभीर स्वरात म्हणाले, ह्याची मुख्य चार कारणे आहेत। पहिलं म्हणजे आयुष्यात कोणतेही मोठे उद्दिष्ट नसणे। जेव्हा आपल्याला आयुष्यात मोठे ध्येय गाठायचं असतं, त्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो, मग त्यावेळी तहान भुकेची सुद्धा शुद्ध राहत नाही। तूच सांग, जेव्हा तू खूप कामात व्यस्त असतो तेव्हा येतात का रे हे असे विचार तुझ्या मनात? तो मुलगा म्हणतो, नाही, तेव्हा मी कामात गुंग असतो। मग हेच तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे। आपली बुद्धी एका वेळेला एकाच गोष्टीवर पूर्ण लक्ष देऊन विचार करू शकते। जेव्हा असे प्रेरणादायक आणि ध्येयवादी विचार जेव्हा बुद्धी करत असेल, तेव्हा असे अश्लील विचार तुला शिवणार सुद्धा नाही। एक मोठं आणि स्पष्ट ध्येय ठरवून त्यात हरून जायला हवं, म्हणजे डोक्याला रिकामा वेळच मिळणार नाही असे वायफळ विचार करण्यासाठी। आणि जर चुकून माकून असे विचार आलेच, तर परत आपल्या मनाला आपल्या ध्येयाकडे वळवावे। काम वासनेचं बेफाम व्हायचं दुसरं कारण म्हणजे ह्या भावनेला असलेला सामाजिक दृष्टिकोन। सतत त्या भावनेला वाईट म्हणून ही वासना दाबण्याचा प्रयत्न करणं, हे का घडतं? तर आपण आपल्या शरीराच्या इतर अंगांप्रमाणे आपल्या प्रजनन अंगाला स्वीकारत नाही। जसे आपले हात, पाय, डोके, पोट, तसेच आपले लिंग, योनी आहेत। जसे बाकीचे अवयव आपापले काम करत राहतात, तसेच आपले प्रजनन अवयवसुद्धा त्यांचे काम करत असतात। पण ह्या प्रजनन अवयवांना आपण फारच रहस्यमयी बनवून ठेवलंय। आणि जेव्हा एखादी गोष्ट गूढ, रहस्यकारक असते, माणसाचं ते रहस्य जाणून घ्यायचं कुतूहल वाढत जातं, मग आपसुकच माणूस ह्या कामवासनेकडे ओढला जातो। जर आपल्याला एखादी गोष्ट करायची नाही असं सांगितलं, तर आपण पहिल्यांदा त्याच गोष्टीचा विचार करतो। त्यामुळे ह्या विचारांना जबरदस्ती दाबण्याचा प्रयत्न करू नको। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या विचारांच्या प्रती जागरूक राहणं। आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवायला हवं। जेव्हा एक विचार मनात येतो, तेव्हा हळूहळू त्याच्या संबंधित इतर विचारही मनात गर्दी करायला लागतात। उदाहरणार्थ, जर आंबा ह्या फळाचा विचार मनात आला, तर मग आपण त्याचा सुगंध, आमरस पोळीचं ताट असे विचार आपोआपच करायला लागतो। असंच करत विचारांची साखळी सुरू होते, मग आपण त्याच्यातच गुंतून राहतो। असंच अश्लील विचारांचं सुद्धा होतं। एखादी स्त्री किंवा अश्लील प्रसंग बघितला की आपले मन वेगवेगळ्या कल्पना करायला सुरुवात करते, उघड्या डोळ्यांनी आपण स्वप्न बघायला लागतो। चौथं कारण म्हणजे आपली संगत। अनेकदा आपलं मन अशा विचारांकडे जास्त वळत नाही, पण जेव्हा आपली संगत म्हणजे आपली मित्रमैत्रिणी, आपल्यासोबत असणारे सहकारी जेव्हा असे अश्लील विचार करत असतील, नेहमी याच विषयाबद्दल बोलत असतील, तेव्हा साहजिकच तुमचे मन सुद्धा आपसुकच कामवासनेचे विचार करायला लागेल। तरुण म्हणाला, हो हो, हे मी अनुभवलंय प्रभू। त्यामुळे वाईट किंवा अश्लील विचार असलेल्या व्यक्तींपासून अट्टहासाने लांब राहा। मुलगा म्हणाला, आता मला समजले की कशा पद्धतीने ह्या भावनेला बेलगाम व्हायला आपणच जबाबदार असतो। पण प्रभू, ही वासना रोखायची कशी? हिला आवर कसा घालायचा? बुद्ध म्हणतात, एक लक्षात ठेव, ह्या भावनेला, ह्या उद्वेगाला रोखू शकता येणार नाही, पण ह्या ऊर्जेला आपण दुसऱ्या भावनेत परिवर्तित करू शकतो। काम वासनेला दुसऱ्या भावनेत परिवर्तित करण्यासाठी दोन मार्ग आहे। एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे ध्यानधारणा। जेव्हा माणूस खरं प्रेम करत असतो, तेव्हा त्याच्यातली कामुकता कमी होऊन ती भावना प्रेम, आनंद, उत्साह ह्यात परिवर्तित होते। पण सामान्यपणे लोक शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून बसतात। ही कामवासना शरीराच्या आतल्या आतच दुसऱ्या ऊर्जेत रूपांतरित करायची असेल, तर त्यासाठी ध्यानधारणा हा एकमेव पर्याय आहे। ध्यानधारणेतून तुम्ही तुमच्या आंतरिक आत्मा आणि आंतरिक आनंदाच्या केंद्रबिंदूपर्यंत जाऊ शकता। एक वेगळाच आत्मानंद तुम्हाला ध्यान मिळवून देतं, ज्याच्या पुढे ही कामवासना किंवा अन्य विचार तुटपुंजे वाटायला लागतात, बालिश विचार वाटायला लागतात। मुलगा विचारतो, ह्या ध्यानाची सुरुवात कशी करायची? बुद्ध म्हणाले, स्वतः स्वतःचे मित्र बना, स्वतःबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा। तुम्ही ज्याच्याबरोबर जास्त वेळ घालवता, त्या व्यक्तीला जास्त जवळून ओळखायला लागता। तुम्ही स्वतःबरोबर वेळ घालवला,
तर स्वतःला जास्त ओळखू शकाल, मनावर ताबा मिळवता येईल आणि काही काळाने तुम्ही तुमच्या संमतीशिवाय कोणत्याच विचाराला डोक्यात शिरू देणार नाही। तरुण प्रचंड खुश झाला, त्याला त्याच्या आयुष्यातल्या मोठ्या समस्येचे समाधान मिळाले होते। मित्रांनो, तुमचे कामवासनेबद्दल काय विचार आहेत मला कमेंटमध्ये सांगा। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।